चाकूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत. त्याचबरोबर तहसीलदारांच्या कर्मचाऱ्यांसाठीही जो निवासस्थान बांधलाय त्यातही अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम होत आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस के जोशी यांना वेळोवेळी युवा सेनेनं निवेदन देऊनही संबंधित मुजोर अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीनं चाकूर इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तब्बल 4 तास आंदोलन केलं जात आहे. जोशी यांच्या वैयक्तिक मालमत्तेची चौकशी करण्यात यावी आणि या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी युवा सेनेकडून होते. चाकूर तालुक्यामधील तहसील मधील जे कर्मचाऱ्याचे निवासस्थान बांधण्यात आले तर युवा सेनेकडून युवा सेनेचे तालुका प्रमुख पांडुरंगजी, आमचे रवीजी, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीनिवासजी यांच्यामार्फत वेळोवेळी यांना निवेदन देण्यात आले. परंतु जो अधिकारी जोशी नामक अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई ठोस कारवाई करू अशी आश्वासनं त्यांनी निश्चित आश्वासनं देण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर नंतरही निवेदन आमच्या तालुका प्रमुख रवीजींनी काही दिवसापूर्वी देऊन त्यांना आंदोलनाचा बी इशारा दिला, परंतु त्याच्यावर कोणतीही त्यांनी कारवाई केलेली नाही. आज आम्ही युवा सेना शिवसेना चाकूरतर्फे आम्ही एक आज इथं आंदोलन धरणे आंदोलन केलं. तर त्या परंतु जोशींमार्फत कुठलीही ठोस कारवाई त्याच्यातूनही केली नाही.